नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर 2019 RRBची जे ग्रुप डी संबंधीची नोटिफिकेशन निघाली होती, तर तुम्ही जर त्याच्या संबंधित फॉर्म भरला असेल, 10वी बेसिसवर हा फॉर्म होता, तर त्याची नवीन अपडेट आली आहे, नोटीस ऑन एक्झामिनेशन शेड्यूल फॉर सेबीटी. आता 2019 आपण जे फॉर्म भरला होता ग्रुप डीसाठी, तर त्याची परीक्षा ही जी आहे ही कधी होणार आहे, तर त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही नोटीस पब्लिश केली आहे. तर व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि पेपर कधी आहे, त्याच्यानंतर फोटो आणि साईन कशी अपलोड करायची आहे, आणि त्याच्यानंतरचा सर्व भाग व्हिडिओमध्ये दाखवला आहे, तर शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, जे आपण 2019 फॉर्म भरले होते, तर याची जी CBT परीक्षा आहे, तर ही परीक्षा 23 फेब्रुवारी 2022च्या या तारखेपासून ते टेंटेटिवली, ही तारीख जी आहे ही टेंटेटिवली आहे, ॲप्रॉक्झिमेट हे तारीख आहे. याच्यानंतर ही तारीख पोस्टपॉन होऊ शकते किंवा याच्या आधीही पेपर ते घेऊ शकता. तर 23 फेब्रुवारीपासून हे पेपर आपले चालू होणार आहे, मल्टिपल फेजमध्ये ते चालू होणार आहे. ही जे लिंक आहे, द लिंक ऑफ द विविन एक्झाम सिटी अँड द डेट ऑफ डाउनलोडिंग ऑफ द ट्रॅव्हलिंग ऑथॉरिटी फॉर SC ST कॅन्डिडेट, जे SC ST कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठी जे ट्रॅव्हलिंग पास जे RRB प्रोव्हाइड करते, तर ते 10 दिवस आधी त्यांना भेटणार आहे, 10 दिवस आधी भेटणार आहे. आणि आपले जे ई कॉल लेटर आहे, जे आपले ॲडमिट कार्ड जे आहे, ते आपल्याला 4 दिवस आधी आपल्याला ते देणार आहे. म्हणजे आपले सेंटर वगैरे कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला आधी माहिती पडणारच आहे, पण 4 दिवसाआधी आपल्याला प्रॉपर त्या ठिकाणी कोणत्या कॉलेजला किंवा कोणत्या शाळेत आपला पेपर होणार आहे ते आपल्याला समजणार आहे. त्याच्यानंतर पहा, इन रिगार्ड टू 485607 कॅन्डिडेट, हे कॅन्डिडेट जे आहे हे रिजेक्टेड कॅन्डिडेट त्यांनी आढळले आहे. तर 485000 एवढे जे कॅन्डिडेट आहे ते रिजेक्शन झालं आहे. द सिग्नेचर अँड व्हॅलिड फोटोग्राफ फॉर दोज मोडिफिकेशन लिंक विल बी लाईव्ह फ्रॉम, आता 15 डिसेंबर ते 26 डिसेंबर ह्या 2 तारखांमध्ये, म्हणजे 15 पासून तर 26 डिसेंबरपर्यंत ह्या पिरियडमध्ये आपल्याला आपला फोटो आणि साईन जे आहे ते आपल्याला चेंज करता येणार आहे. जर तुमच्याकडे नवीन फोटो असेल तर तुम्ही नवीन फोटो अपलोड करू शकता. तर त्याची तारीख जी आहे ते 15 डिसेंबर ते 26 डिसेंबर हे तारीख राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारे फोटो साईन सबमिट करणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यानंतर सर्वची सर्व प्रोसेस जी आहे, प्रोसेस आणि याच्यानंतरही जे तुम्हाला अपडेट भेटणार आहे, ते तुम्हाला फक्त ऑफिशियल वेबसाईट जे RRBची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही जे वेबसाईट यूज करत असाल RRB मुंबईसाठी किंवा RRB अहमदाबाद, ज्या ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच ऑफिशियल वेबसाईटवरचे नोटिफिकेशन आणि त्याच ऑफिशियल वेबसाईटवरचे अपडेट जे आहे ते तुम्ही जाणून घ्यायचे नका. आता याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ते वेळोवेळी तुम्हाला जे त्यांची RRBची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर पब्लिश होणार आहे, आणि आपल्या चॅनलवरही तुम्हाला ते भेटणारच आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर इतर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.